चला हवा येऊ द्या. या कार्यक्रमामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता पुढचा आरोपी काय नाव या बाबुगडा नाही येत कशाला बोलता ना आहे ना मी श्रेया गुड्डे नाही श्रेया बुगडे कधीतरी बरोबर बोलतो श्रेया बुगडे काय आरोप आहे सांगा श्रेया बुगडे यांच्यावर आरोप आहे की त्यांच्या घरी फर्निचर कमी आणि चपला जास्त असतात टिंग टोंग बाहेर जा आणि सांग बाबा नाही येत मला बाबा मोठे पल्लेदार वाक्य बोलते बाबा 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 मी करिअर सोडला असतो शेया बुगडे तुमच्यावरती अत्यंत गंभीर असा आरोप करण्यात आलेला आहे. तुमच्या चपलांमुळे तुमच्या घरात माणसांना राहायला जागा नसते. तुमचा नवरा गेले महिनाभर माझ्या घरी येऊन राहतोय. खरंच त्यांना विचारा उत्तर द्या. नाही तुमचा आरोप मला मान्य आहे. खरोखर चपला खूप जास्त आहेत आणि मी एक शू रॅक घेतलं होतं जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा केक लोक लग्नानंतर किचन सेट घेतात. तर आता माझ्या नवऱ्याचं असं म्हणणं आहे की एकतर हे सगळं रिकामं कर नाहीतर सगळे सोफे आणि सगळं काढून आपल्याला फक्त शू रॅक शू रॅक शू रॅक असं संबंध लिव्हिंग रूममध्ये करावं लागेल. पण मी ह्याच्यावरती काहीतरी तोडगा शोधीन आणि कमी काय तोडगा शोधणार आहात पाय कमी करणार आहात चार पायावर चालणार आहात चपला मला आवडतात चपला म्हणून. पण आय एम सॉरी मी इथे कबूल करते आज की मी शपथ नाही घेत पण मी कबूल मी प्रयत्न करीन की मी कमी चपलांची खरेदी करीन. चप्पल त्यांची चप्पल फेकली ती त्यांची स्वतःची होती ती सेटिंग वाल्यांची नाही. जाम एनर्जी तुला पण फेकेन मागे होता. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. तुम्हाला फक्त चप्पल दिसतात चप्पल दिसतात. आज मी त्या सत्य घटना सांगणार आहे त्याच्या मागे एक मोठी स्टोरी आहे. नाही 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 श्रेया तू मला अडवायचं नाहीस. मला कुणी अडवायचं नाही प्लीज मला अडवायचं नाही मला अडवायचं नाही मी सांगणार मला अडवायचं नाही. कोणी अडवत नाही कुणा पडलेलं नाही तर लोकांना वेळ झाली तरी मी सिन्सिअर आहे मला दिलेली वाक्य पूर्ण करणार मग कसा. थोडा स्पीड लावतो चालेल तिची चप्पल मला पडली तर हिची अवस्था काय काय ती बिचारी. मला सांगा तुम्ही रसिक हो या चला हवा एवढ्यामध्ये स्त्रियांचे रोल कोण करतात. सागर कुशल भाऊ आणि ह्या बापडीला बिचारीला छोटे छोटे भूमिका छोटे छोटे रोल. अरे एवढ्या छोट्या रोल मध्ये घर भागणार आहे का तिचं रोल मध्ये म्हणजे भूमिका रे भागणार आहे का घर चालणार आहे का तिचं. म्हणून ती चपलांचा दुकान करते चपलांचा व्यवसाय करता. तुम्ही काय म्हणता खरंय तिच्या घरात चपला आहे. नाही माझी ही मैत्रीण माझी ही मैत्रीण चपलांच्या दुकानात राहते आणि चपला विकते चपला विकते चपला विकते. अरे माझ्याकडे प्रूफ आहे माझ्याकडे प्रूफ आहे माझ्याकडे फोटो आहे. हा बघा लोक हो फोटो काय बघा
बघा बघा बघा दाखव आम्हाला बघा बघा ए नाही जज मी आहे ना मला दाखव बघू मला दाखव बघा बघा अरे आता हिची एनर्जी आहे चालू द्या तू खरं सांगतोस मला विचार हो दिसलं मला खरंच खरंच त्यांच्या चपलांचं दुकान आहे हो मी तुम्हाला सांगते हे बघ हे बघा हे माझ्या चपला या या तुमच्याचकडनं घेतला हो बघा याचा सोल निघाले बघा चपलांविषयी एक शब्द तरी दिला याद राखा प्रत्येक जण पण पहिला धांगड धिंगा धांगड धिंगा हे बघा स्किट पूर्णच होत नाहीये प्रत्येक वेळेला रिअल सल्ला नव्हतो रिअल सल्ला नव्हतो हॅलो तुला चपला घ्यायच्या होत्या ना तर काय आठ नंबर आयला वाढला नंबर आठ नंबरच्या आहेत ना हा आणि मला हा मी ते सांगतो ना आणि स्पायडरमॅनच्या हव्यात बरं का कोणासाठी मुलासाठी नाही माझ्यासाठी मला काय आवडतो असं गॅच 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 आता गरी काय हे माझ्या घरी खूप आहेत जोडे खूप आहेत वाडकर लोकांनी मारलेले जपून ठेवत नाही कुठल्या तरी मंदिरातले जोडे एकत्र करून माझ्याकडे खूप आहेत असं नाही सांगत आपल्या पुढचा आरोपी तर भाई पुढचा आरोपी आहे भारत गणेशपुरे त्यांच्यावरचा आरोप सांगा भारत गणेशपुरे यांच्यावर आरोप आहे की ते गाणं गातात आणि सामाजिक शांतीचा भंग करतात टिंग टोंग दारू घट आणि तशीच बाहेर जा करते ही मुलगीचा टिंग टोंग भारत गणेशपुरे तुमच्यावरती अत्यंत गंभीर आरोप झालेला आहे तुम्ही गाणी गाता एवढंच नाही तर काही वेळापूर्वी तुम्ही महेश काळेला सांगत होतात आलाप कसा घ्यायचा तुमच्यावरती अत्यंत गंभीर आरोप आहे आणि तुमच्या चुका तुम्हाला दाखवल्या तर तुम्ही कलाकारांना बाटल्या फेकून मारता उत्तर द्या भारत गणेशपुरे नाही सर मी काही गाणं वगैरे गात नाही पण हे सगळे लोक ही सगळ्यात बदमाश मुलगी आमच्या जिल्ह्यातली हा तो सागर कारंडे आणि ह्याच्या मागे भाऊ कदम असतो तो बरोबर अशी काडी लावून देतो मी गाणं बिणं गात नाही चंदू सर मला आम्ही एक सिरियल करत होतो मागे तेव्हा कोरसमध्ये पण गाऊ देत नव्हते सगळ्यात शेवटी असं गाणं वाजवणं काय असेल ते मी आता म्हणून दाखवत नाही तुम्हाला वेगवेगळे गाणं असायचे तर मी आपलं भारत्या गाऊ नको मी काय करणार आहे आज काही खरं नाही रे अरे तुम्ही काय आरोप लावता त्या माणसं हा काय आरोप लावता सामाजिक शांततेचा भंग करता मला सांगा दास नाही गुणगुणत करत नाही सामाजिक शांततेचा भंग मग आपण त्यांना काय गप्प बसायला सांगतो का सांगतो का गप्प बसायला आपण काय करतो कॉईल लावतो गप बसतो तुमचं काय म्हणणं आहे हे काय लागलं तर आपण कॉईल लावायची हे मला काय माहित नाही मी फक्त सल्ला दिला लावायची तर तू नक्की कोणाच्या बाजूने आहेस अरे बाजूने नाही वेड्या कॉन्फिडंट वाढला तर पिक्चर मध्ये गाईल आणि आपल्याला प्लेबॅक असेल बरं याची गाणी सगळी बे की बे बे तुम्ही चार बे त्रिक सहा सगळं बेच पाडायला घे बे
छंद बे त्यात बघितलं ना सगळे आला बघतो तो काय म्हणजे काय बर गणेशपुरे एका गाण्याचा छोटासा मुखडा गाऊन दाखवावाच लागेल दोन वेळी दोनदा चुकलो अप्रतिम अप्रतिम या गाण्यासाठी तुम्हाला जन्मठेपेची शिक्षा देण्यात आता आता गप्पा बसा पुढचा आरोपी आहे सागर कारंडे भाई आरोप सांगा सागर कारंडे यांच्यावर आरोप आहे की ते मुलीसाठी आणलेले खेळणे स्वतःच खेळतात आता घंटा पोचतो मी अत्यंत गंभीर स्वरूपाचा हा आरोप आहे आम्ही असं ऐकलंय की तुम्ही मोठ्या मोठ्या महागड्या व्हिडिओ गेम्स आणता स्वतः करता आणि स्वतः खेळत बसता तुमची मुलगी रडून भेकून तुमच्या मागे लागली असते तिला तुम्ही व्हिडिओ गेम्स खेळायला देत नाही कार्टूनचे चॅनल सुद्धा तुम्ही स्वतः बघत बसता काय आहे कारण ते नाही पहिली गोष्ट तो गेम जो आणलेला आहे तो मी माझ्यासाठी आणलेला आहे मुलीसाठी नाही आणलं ती अजून लहान आहे बरं ती खेळायला मागते माझ्याकडे पण तिला खेळताच येत नाही जोपर्यंत तिला खेळता येत नाही मी देऊ शकत नाही आणि दिलं नाही तर खेळता येणार नाही असं पण प्रश्न नाही पण मला खूप आवडतं मी नाही शेअर करू शकत ते दिवसभर कुशल बद्रिका तुमच्या बरोबर असतो वेगळे कार्टून चॅनल बघायची गरज दे उत्तर ऑब्जेक्शन मला सांगा तुम्हाला लहान मुलं त्रास द्यायला लागलं काम करत असताना तेव्हा तुम्ही काय करता काय नाही मी सांगतो बाबा रे तिकडे जाऊन खेळ किंवा मग काहीतरी त्याला खेळणं देतो आणि सांगतो जा बाबा जा तिकडे जाऊन खेळ मला त्रास देऊ नकोस सेम पिंच बाबा पिंक होतो दाबलं की हवं काय बोलतो काय चाललंय हे मगापासून एक सुरीच आहेस तू चला चला नाही चला चला नाही तो बायकोला मग स्वयंपाक मदत करतो स्वयंपाकात तेव्हा चार लोक चार दिवस हॉस्पिटलमध्ये गेली गच्चूक गेम खेळ पोरीचा अभ्यास हा घेत नाही का पोरीला अभ्यासा शिकवायला गेला दुसऱ्या दिवशी पोरगी शाळेत बोलते बाई वाड्यावर तर पुढचा आरोप आहे फायनल आरोप डॉक्टर साबळ्यांवरती बाई आरोप सांगा निलेश साबळे यांच्यावर आरोप आहे की ते फोन उचलत नाही लोक दिवसभर फोन करत राहतात आणि ते फोन उचलत नाही टिंग टॉंग माहितीये तीच म्हणतीये मग बाहेर कोण आलंय बस तर डॉक्टर साबळे अत्यंत गंभीर आरोप तुमच्यावरती तुम्ही लोकांचे फोन अजिबात उचलत नाही का उचलत नाहीस तू फोन का इतका जड आहे तुझा फोन की तो तुला उचलता येत नाही लोकांना चुकीचा नंबर दिलास मुद्दा म्हणून जेणेकरून लोकांनी तुला त्रास देऊ नये लोक वारंवार तुला फोन करतात तू फोन उचलत नाहीस लोक वारंवार तुला फोन करतात तू फोन उचलत नाहीस तू डॉक्टर आहेस म्हणून लोकांनी किती पेशंट राहायचं नाही मी मान्य करतो हा आरोप मी फोन नाही उचलत पण फोन सायलेंट असतो दिवसभर याचं कारण असतं हेच लोक कारण रिहर्सल कधी आमची लवकर संपत नाही आणि रिहर्सल जोपर्यंत मी जर फोनवर असलो तर हे सगळे असणार हे मला माहिती आहे त्यामुळे मी एक नवीन नियम केला की मीच माझा फोन बंद करून टाकतो म्हणजे कुणाचाच नको पण ते काय होतं लोकांचा गैरसमज होतो की हा फोन नाही उचलत पण ते या गोष्टी आहेत त्याला कारणीभूत तो माझ्या मालकीचा फोन होता एवढंच म्हणायचं फोन वापरणं उचलणं हा प्रायव्हसीचा मालकीचा एक भाग आहे स्वतःच्या अरे निलेश साबळे फोन उचलत नाही त्याला एक कारण आहे माहिती का काय कारण आहे अरे नसेल बिल भरलं त्याने इनकमिंग नसेल त्याच्या फोनला येईल असतो एक प्रॉब्लेम लोकांना वाटतं आहेत पैसे नाहीत त्याच्याकडे पैसे
म्हणून आपण त्याला असं बोलायचं का? अरे त्याच्या मोबाईलचा डिस्प्ले फुटला आहे. कुठे? दे मोबाईल दे. खरं ते मोबाईल दे. खरंच फुटलाय. दाखव ना मग. फुलं फुटलाय मान्य खरं. त्याला तेही बदलायला वेळ नाही मला. हा खरंच फुटला. मोबाईलचा आयला अगोदरच फुटला तर मी काय फोडणार? मोबाईलचा डिस्प्ले फुटलाय कसा उचलणार? तुझा डिस्प्ले फुटलाय बघा तुम्ही. मग तो फोन नाही उचलत. बस बस ए तो खरंय. दया संपत आला ना. तो एक पण कॅरेक्टर हे पण करतो ना. ते बरोबर. मुझे ये जताना चाहता था मैं कि नीलेश साबळे फोन उठा सकता है कार्बन डाइऑक्साइड ऑक्सीजन लेके. अच्छा तो फोन उचलला तो रे. ऑर्डर ऑर्डर. जज साहेब, 5 जणांवरचे आरोप झालेले आहेत तेव्हा तमाम काजू और बदामों को बगीचे में रखते हुए. काय म्हणतात? तमाम गवाहो और बयानो को मध्य नजर रखते हुए. खरंच रिहर्सल झाली रे तुझी. तर तमाम पुढचं म्हण. गवाहो और बयानो को मध्य नजर रखते हुए. एक्झॅक्टली हेच म्हणायचंय मला. या सगळ्यांना एकच शिक्षा आहे. पुढचे 2000 एपिसोड मंडळींना असंच हसवत राहा. आणि पहा संपूर्ण महाराष्ट्र तुमच्यावर कसं भरभरून प्रेम करतो. येस सर. डॅम इट. मला जमलं. पुन्हा एकदा मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. निलेश, बरं मला सांग, हे सगळे इतके अवली कलाकार, मग अशा वेळेला तुला सगळ्यात जास्त त्रास हे आमच्यापैकी कोण देतं? भाऊ. नाही रे, वाटत नाही तसं. त्याच्यात तर गंमत आहे सगळी. म्हणजे भाऊ कदमला ना बोलवून बोलवून आणावं लागतं. कारण भाऊ कदम पूर्वी तरी असायचा रिहर्सलला. आता काय होतं, भाऊ आमची रिहर्सल चालू असताना मिनिटात गायब होतो. आणि ते जे काही कसब त्याच्याकडे आलं आहे आता, सगळेजण बोलत असताना तो कधी गायब होतो ना, तो लहान मुलगा तसं तो गायब असतो. मग आपल्याला एक तासाभराने कळतं की भाऊ इथं नाहीच आहे. मग त्याला आणावा लागतो. मग आणल्यानंतर त्याचं एक असतं, ती लहान मुलं आल्यानंतर पप्पा असं करतात ना, तसं त्याचं असतं. एक जोक आणतो कुठला तरी फालतू व्हॉट्सअपवरचा. आणि आल्या आल्या तसं तू निलेश साबळे, अरे तू भाऊ कुठे होता एवढं बोल. अरे भाऊ कुठे होता? अरे ऐक ना, बघ ना, ऐक ना ना. आणि स्वतःच असतो. तर त्रास तसा भाऊ कदम देतो. कुशल बद्रिकेबद्दल तर मगाशीच बोलणं झालेलं आहे, पण तो त्रास नसतो. खरं तर या सगळ्यांमुळे हा शो आहे. हे नसते तर काही घडलंच नसतं. भाऊविषयी एक सांगायचं आहे सर. हल्ली हल्ली भाऊचं नवीन सुरू झालंय. लंच ब्रेक झाला की भाऊ जाऊन झोपतो आणि ब्रेक ओव्हर म्हटलं की तो जेवायला जातो. सागर काय? नाही नाही, सागर शांतच असतो. मी शांत असतो, कधीच त्रास देत नाही. त्याचं टेन्शन येतं आम्हाला. तो जास्त शांत असतो. म्हणजे तो शांत राहतो आणि असं वाटतं की तो नंतर काय आम्हाला टेन्शन दिल का काय. वादळापूर्वीची तर शांतता नाही. पण सागरचा तसा एकच त्रास असतो आम्हाला. जेव्हा त्याला स्त्री वेश देतो आम्ही तेव्हा तो चिडचिड करतो कधी कधी. आणि मग ते आम्हाला कुठून तरी कळतं की म्हणजे चूक आमची पण असते बऱ्याच वेळेला. शूटिंग लांबतं किंवा काय, पण त्याची होते चिडचिड. तर मी विनंती करेन स्टेजवरून की आमचं चुकत असेल तर माफ कर, पण तुझी चिडचिड नको होऊ देऊ. नाही, भारतचा त्रास कधी असतो त्याचं पाठांतर नसतं. तेव्हा त्याचं सगळं पाठ असेल ना, तर तो मी वाटेल तेवढं कसंही करा, पण ज्या दिवशी तो सगळ्यांवर चिडचिड करतो, ए दिलं तेवढं वाक्य बोल, ऍडिशन कसं घेतो दिलं तेवढं बोल, कन्फर्म सिनियर म्हणून माझ्या सगळ्यांनी ऐका, तो माझंही ऐकत नाही एका पॉईंटला. त्या दिवशी कन्फर्म समजायचं ह्याचा आज पाठ नाही. कन्फर्म ह्याचा पाठ नाहीये, कारण ह्याला टेन्शन, यांनी ऍडिशन, मी काय बोलू पुढचं. त्यामुळे तेवढं एक असू शकतं. श्रेयाचं काही टेन्शन मी घेतच नाही, त्यामुळं मी त्यासाठी लिहितच नाही. तिने मला टेन्शन द्यायला पाहिजे. हा, तिने मला टेन्शन द्यायला पाहिजे. म्हणजे मला टेन्शन येईल की अरे ती बिचारी नाराज असते, मी लिहायला पाहिजे तिच्यासाठी. सगळ्यात कमी संवाद तिच्यासाठी असतात. हा, पण कमी संवादातच जास्त ती भाव खाऊन जाते. हो ना, असं आज मी बोलतो. नाही जास्त देऊन पाहिलं की 2-4 वेळा मग कमीच द्या असं ठरलं. कार्यक्रम पुढे घेऊन जाऊया तर मंडळी. बाई कोण आहात आपण?
कशासाठी हसता एवढं? आणि भाऊजी तुम्ही पण थांबा, बंद करा हा कार्यक्रम, बंद करा, चला बंद करा. या वेगाने बोललात तर बंदच होईल. बसा बसा बसा, आपण कार्यक्रम पुढे घेऊन जाऊया. नाही नाही, एक मिनिट एक मिनिट. तरीही माझा अजून एक आक्षेप आहे. काय तुमचा आक्षेप आहे? मला इथे बसून कार्यक्रम नीट दिसत नाहीये. पहिल्या रांगेत बसून इकडे येत काय? भाई तुम्ही एक काम करा, थोडं तिकडे बसा, तिकडनं कार्यक्रम अगदी व्यवस्थित दिसतो. नाही मी हलणार नाही. भाई बसा, सांगतोय तुम्हाला, ऐकत नाही तुम्ही. अरे कोण आहे तिकडे सिक्युरिटी? नाही नाही. हे बघा हे बघा, हां जाते जाते जाते. तुम्ही की बस भेटायला आलो होतात का WW? सागर 200 भागांमध्ये किती वेळा साडी नेसलास? 180. तुला जास्त माहिती आकडा. त्याला विचार किती वेळा नेसला. आणि हा, आणि एकदा तर मिशी ठेवून नेसला होता. मिशी ठेवून साडी. माया कंटिन्युटी जे लफडे ना भाऊ, करायला लागते ना पिक्चर. मग त्यांनी मंजुलिकाची एंट्री विथ मिशी घेतली आहे. त्याच्यानंतर जिलेट आलं स्पॉन्सर. तू सांग किती वेळा साडी नेसलास? 100 वेळा झालं असेल. 200 भागात 100 वेळा, म्हणजे सोमवार मंगळवार असतं ना, सोमवारी नाही झालं तर मंगळवारी फिक्स असतो. खरं खरं सांग, एकदम प्राऊड, एकदम प्रामाणिकपणे, एकदम प्राऊडपणे. आता मेला. अरे साडी नेसणं कुणाकुणाला शिकवलंस? सागर नाही शिकवलं नाही, पण घाबरू नको. मी इथे सांगू शकतो अगदी खुल्ल, एकदम बिंदास. मी कुणाकुणाला साडी नेसल शिकवलं मी खुल्ल सांगू शकतो. नाही कोणाला? पुष्कर श्रोत्री. नाही कुणाला शिकवलं नाही, पण मदत केली बायकोला नक्कीच. हा बायकोला आता मी मदत करतो. निलेश आम्हाला तुमच्याकडनं ऐकायचंय, काय म्हणतोय तो? साडी नेसायला कुणाकुणाला शिकवली? किंवा साडी नेसण्यावरून आधी घरात खूप राडे व्हायचे? हा म्हणजे ते सागर सांगेल सुद्धा हा की बायकोला पहिल्यांदा वेळ लागायचा, तो किस्सा सांग. हा मग काय परिवर्तन काय घडलं या स्त्री भूमिकेत? घराघरात जे घडतं तेच, म्हणजे आपण लगेच तयार होतो, शर्ट पॅन्ट घेऊन चल चल लवकर, किती वाजले काय अक्का लगे चल लवकर पिक्चर संपेल किंवा जे काय असेल ते तयारच होत असतात, तयारच होत असतात. मग सटकते माझी, मग नाही जिथे जायचं ते कॅन्सल करायचो मी, असं व्हायचं. बरं एवढा वेळ, पण नंतर हे सगळं सुरू झाल्यानंतर हो आरामात तयार, मी थांबतो इथे, मी मदत करू काही आहे. मी नेसवतो तिला, मी मदत करू, पिनअप वगैरे व्यवस्थित करतो. आणि आता ते जे तू बोलत होता की चल ना लवकर काय ह्याचं, आता हे मेकअप मन म्हणतात ह्याला आमचे. पण मला सांग, इतकी अप्रतिम तुम्ही सगळे स्केट्स करत असता, एवढी एनर्जी असते, इतका आनंद असतो सगळ्यांच्या चेहऱ्यावर, असं सगळं असताना तुझ्या चेहऱ्यावरती इतका राग का असतो, इतका आक्रस्तपणा का असतो? का तू त्या कुशलला वारंवार मारायला जातोस, आणि ते सुद्धा कॅमेरा ऑन असताना? मी मारायला जातो, मारायला जातो, प्रूफ आहे. मगाशी पुष्कर काय म्हणला, आम्ही पुराव्याशिवाय बोलतच नाही. मी आणि पुष्कर आणि संजय मोने कधीही खोट बोलत नाही. प्लीज तुम्ही संतोष जुवेकर यांच्या बाजूने बोलायचंय. हा आई शपथ, संतोष जुवेकर काय कडक दिसतोय. हे संतोष जुवेकर नाही, हे हा संतोष जुवेकर आहे. तू असता तर जाम मजा आली असती. काय बघा ना काय ऍडजस्ट होतो. आरोप केला मी. बर यावर सरकार ऑब्जेक्शन, माझं वाक्य होऊ दे मग बोलायचं असतं. माझं वाक्य होऊ दे.
माझं वाक्य होऊ दे. सरकारी वकिलांचं काय म्हणणं यावर? ऑब्जेक्शन. माय लॉर्ड. काय केलंय तुझं? कुठे काय केलंय? तू सांग कुशल. नाही ओरडतो तो सतत. हो मारतो सुद्धा. मारतो टेक मध्ये नसलेलं ठेवलेलं असतं. मारायला मारण्यासाठीच ठेवलेलं असतं ते. तो प्रॉपर्टी मागवतो मारण्यासाठी. वेगवेगळ्या प्रॉपर्टीज तो मागवून घेतो. हा पण अशा मागवतो ज्या लागणार नाही. इथे लागतं सर. पुणेकर पाहिजे काय त्याच्यात? पुणेकर पाहिजे काही शॉर्ट्स आहेत त्यात लय मारतो हा कारंडे. आणि खरा मारतो हा. धन हाणतो. असं नको करूस. नाही करणार. असं नको करूस. नाही करणार. थोड्या वेळाने तुला कळेल मार काय असतो ते. त्या कार्यक्रमामध्ये म्हणजे सेलिब्रिटीची गंमत करता करता आमच्याकडे एक बँड सुद्धा आहे. बघूया तो कुणाचा आहे. आणि त्याचबरोबर कारण आत्तापर्यंत इतक्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या गप्पा झालेल्या आहेत, वेगवेगळे विनोद झालेले आहेत, आणि कुठेतरी जरा वातावरण बदलावं म्हणून एक काही चांगले सूर कानावर पडावे यासाठी आपण या ठिकाणी आता दोन गायकांना बोलवणार आहोत, आमंत्रित करणार आहोत. कारण खूप झालं ना, जास्त होत आहे ना, असं ते म्हणाले. तेव्हा आता स्वागत करूया महेश काळे आणि त्याचबरोबर गायक नंदेश उमप यांचं आपण स्वागत.
काय करतोय? मी कुठे भरकटत गेलोय का? नाही, खूप जास्त भरकट.
झाली, आणखी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. पूर्वी वेगवेगळ्या मैफिली ऐकलेल्या आहेत, असं तासन तास तू गातोस, हे इथे आल्यावर असं काय झालं तुझं? हवा येऊन द्यावरती आल्यानंतर हवा येते ती माझ्या डोक्यात हवा गेली. मला एक दिवसाचं टेम्पररी लायसन्स घेतलं होतं. 200 एपिसोड्स हे न एक्सेप्शन करता आपल्याला एंटरटेन करतायत, तर मला असं वाटलं की एक दिवसाकरता मी एक्सेप्शन करीन आणि मी जे करत नाही ते यांच्यासाठी करायचा प्रयत्न करीन. आता इथनं मात्र माझ्या दोन तंबूरामध्ये शास्त्रीय संगीत. हे जे आता गाणं आपण ऐकलं ते लिहिलं होतं श्रीरंग गोडबोले यांच्यासाठी. धन्यवाद. सेलिब्रेशनचा मूड आहे म्हटल्यानंतर उद्याच्याही भागात आपण यांच्याच बरोबर भेटणार आहोत, बघायला विसरू नका. चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा.